मित्रांनो, या पक्ष्याला भारद्वाज म्हणतात. कोकणी भाषेत याला आपण कोकड कोंबड सुद्धा बोलतो. मित्रांनो, हा इथं लपून बसला आहे तो कोकड कोंबडा. आपला दिसत नाही, तो झाडामध्येच आहे. हा बघा, हा कोकड कोंबडा ज्याला आपण भारद्वाज म्हणतो, हा एवढा लाजरा पक्षी आहे की माणसाचा आवाज जरी आला ना तरी तो लगेच उडून जातो तिकडनं. हा लाल रंगाचा, शेपटी मोठी, आणि हा फक्त पक्षी आपल्याला कोकणातच दिसतो. अगदी पानामध्ये लपून बसतो. तो बघा, हळूहळू वरती झाडावरती चढतोय. तो आपल्याकडेच बघतोय, त्याला माहिती आहे आपण त्याच्याकडे बघतोय म्हणून. आता बघा, आता वरती आलाय, एकदम टोकावरती. याचा फोटो काढायला मिळाला किंवा याचा व्हिडिओ काढायला मिळाला फार मुश्किल आहे. हा बघा, आता स्पष्ट दिसायला लागला. शेपूट बघा किती मोठी आहे. तांबूस रंगाचा, काळा तांबूस रंगाचा भारद्वाज. आपण आता जवळ गेलो ना, लगेच तिकडे उडून जाईल म्हणून आपण लांबूनच याचा फोटो शूटिंग करतो. याची भरारी पण फार मोठी असते. हा दिसायला जरी मोठा असला तरी एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती. हा बघा, अजून एक मला वाटते जोडी आहे. एक दुसरा पक्षी पण अगदी जवळ दिसतोय मला. हा बघा, हा पण पानांमध्ये लपलेला आहे. हा बघा, हा बघा, हा बघा. हा भारद्वाज पक्षी हा बऱ्याच जवळून आपल्याला बघायला मिळाला. आता एकदम क्लिअर दिसतोय.